मलकापूर शहरात तालुका काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या मागणीसाठी दिनांक 28 ऑगस्ट रोजी घंटानाद आंदोलन करण्यात आले आहे. शेतकरी बांधवांना ऑनलाइन अर्ज भरण्यास येत असलेल्या अडचणी लक्षात घेता केंद्रावरील तांत्रिक अडचणी तत्काळ दूर कराव्यात. गावनिहाय केंद्र सुरू करावे. अन्यथा ऑनलाइन अर्ज महसूल प्रशासनाच्या वतीने स्वीकारण्याची स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी. यासह विविध मागण्यांसाठी सदर आंदोलन करण्यात आले असून एसडीओला निवेदन देण्यात आले असून निवेदनात असे नमूद आहे की फडणवीस सरकारच्या फसव्या कर्जमाफी संदर्भातील ऑनलाइन अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून याचा प्रचंड त्रास शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. तसेच ऑनलाइन सेंटर बंद आहे. बायोमेट्रिक मशीन उपलब्ध नाही. बँका माहिती देत नाही. दिली तर 1000 रुपये घेतात. तसेच शेतकऱ्यांना रुपये 10000 बिनव्याजी कर्ज तातडीने उपलब्ध करून द्यावे व सोयाबीनचे रुपये 200 प्रति क्विंटल अनुदान तातडीने द्यावे. असे असून आंदोलनात शहराध्यक्ष राजू पाटील, दिलीप देशमुख, राजेंद्र वाडेकर, प्राध्यापक हितेश पाटील, समाधान इंगडे, अनिल मुंदोगा, विनय काळे यांच्यासह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शहर व तालुका पदाधिकारी तसेच सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. शेतकरी कर्जमाफी संदर्भात ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने फडणवीस सरकारने योजना जाहीर केली शेतकऱ्यांची कर्जमाफी. त्या कर्जमाफी संदर्भात